विद्यार्थी मित्रांनो, शिक्षागर डिजिटल स्मार्ट कोचिंग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये ऍक्च्युअली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नावाचा कन्सेप्ट स्टडी करत आहोत. यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट या ठिकाणी स्टडी करायचा आहे, तो आहे पॉइंट मास अंडरगोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी या नावाचा. यामध्ये आपण व्हेलॉसिटी फाइंड करणार आहोत, ती म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनची, मिडल पोझिशनची आणि लोअर पोझिशनची, अशा तीन पोझिशनच्या व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायच्या आहे. फिगर बघा, अप्पर मोस्ट पोझिशन ए रिप्रेझेंट केलेला आहे. दोन फोर्स ऍक्ट होता, एक टेन्शन आणि दुसरं वेट. इथं सुद्धा मिडलला सुद्धा ऍक्च्युअली टेन्शन आणि लोड दाखवलेला आहे. आपण या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं, टेन्शन आणि लोड दाखवलेला आहे. आपण टी सब एक्स बी रिप्रेझेंट करताय. आपण या ठिकाणी सुद्धा आपण टेन्शन आणि फोर्स रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पा, कन्सिडर एन ऑब्जेक्ट ऑफ मास यम टाइड टू एंड इन एक्सटेंसिबल स्ट्रिंग. काय सांगितलं? एखाद वेग असणार, एखाद मास ऍक्च्युअली असणार ऑब्जेक्ट, आपण या ठिकाणी एका स्ट्रिंगला काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे, बांधलेलं आहे. आता पहा, या ठिकाणी जी फील्ड असेल ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अलॉंग सेंटरकडे असते. त्या सिच्युएशन मध्ये फोर्स किंवा ऍक्च्युअली आपण या ठिकाणची जी व्हेलॉसिटी असेल ऑब्जेक्टची, ती व्हेलॉसिटी ऍक्च्युअली रिमेन्स कॉन्स्टंट असते. व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. आणि या ठिकाणी आपण टू फोर्स ऍक्ट केलेले आहेत. किती फोर्स ऍक्ट केलेले आहेत ऑब्जेक्टवरती? टू फोर्स. एक असतो पा वेट एमजी इन डाउनवर्ड डायरेक्शनला एमजी वेट अटॅच, म्हणजे ऍक्च्युअली डायरेक्शन असत. आणि टेन्शन जो आहे हा अलॉंग सेंटरचे आहे. असे दोन फोर्स या ठिकाणी ऍक्ट होतात. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम पहिला फोर्स या ठिकाणी फाइंड करणार आहोत, ते म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला अप्पर मोस्ट पोझिशन या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहे, ती म्हणजे ए पोझिशन आहे. वेगळ्या पोझिशन दिसतात तुम्हाला, ए पोझिशन दिसते, बी पोझिशन आहे, सी आहे, डी आहे. तर आपल्याला सर्वप्रथम अप्पर मोस्ट पोझिशन फाइंड करायचे आहे. या ठिकाणी अप्पर मोस्ट पोझिशन कडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर या ठिकाणी दोन फोर्स ऍक्ट होतात. कोणते दोन फोर्स ऍक्ट होतात? एक म्हणजे एमजी, याचं डायरेक्शन सेंटर कडे आहे किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. आणि दुसरं जर आपण ऑब्झर्व केला, तर टेन्शन ऍक्च्युअली टी सफिक्स ए आहे. आणि टेन्शन टी सफिक्स ए हा सुद्धा डायरेक्टली टुवर्ड द सेंटर आहे. ऍक्च्युअली तुम्हाला या ठिकाणी दोन्ही कन्सेप्ट कळाले की फोर्स हा
डाउनवर्ड डायरेक्शन लाइट झालेला आहे आणि टेंशन सुद्धा डाउनवर्ड डायरेक्शन लाइट झालं म्हणजे एमजी वे आणि टेंशन ऍक्च्युअली कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला आहे डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर आणि ज्यावेळेस सेंटर फोर्सला सेंटरकडे ऍक्ट झालेला असतो त्यावेळेस सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट कार्य असते म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स या ठिकाणी याचे दोन पार्ट आहेत एक टेंशन टी सफिक्स ए आहे आणि दुसरं म्हणजे वेट एम जी आहे म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स जे आहे ते म्हणजे या दोन फोर्स या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला समेशन घ्यावं लागेल म्हणजे मी या ठिकाणी थेरॉटिकल न लिहिता तुम्हाला सांगतो या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स हा दोन फोर्स आहे या ठिकाणी टी सफिक्स ए प्लस एम जी हे आहे टी सफिक्स ए आणि दुसरा एम जी इट इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर या ठिकाणी व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ए या पोझिशनची आहे कोणत्या पोझिशनची आहे ए या पोझिशनची व्हेलॉसिटी आहे आता पहा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एम जी ला इकडे सिम करू शकतो आपण म्हणजे टी सफिक्स ए इट इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर ए डिवाइड बाय मायनस एम जी याही फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येईल तुम्हाला बरोबर हा प्लस हा इकडे काय झालेला आहे मायनस झालेला आहे बट फॉर मिनिमम जर आपण मिनिमम सारी कंडिशन घेतली तर अशा सिच्युएशन मध्ये टी सफिक्स ए हा ऑलवेज झिरो म्हणजे आपल्या या ठिकाणी झिरो इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर सफिक्स ए डिवायडेड बाय आर मायनस एम जी असा होईल याला इकडे शिफ्ट करा याला इकडे शिफ्ट करा म्हणजे एम व्ही स्क्वेअर ए डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एम जी या फॉर्म हा एम एम गेल काय होणार या ठिकाणी कॅन्सल होईल व्ही सफिक्स ए डिवाइड बाय आर इज इक्वल टू जी असा भेटल आणि व्ही स्क्वेअर ए आर ला इकडे शिफ्ट करा म्हणजे हा झाला जी आर आपण दोन्ही साइड ना स्क्वेअर रूट घेऊया टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही साइड ना स्क्वेअर रूट घेतलं तर या टर्मचं स्क्वेअर रूट होणार आहे व्ही सफिक्स ए इट इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ जी आर त्यासाठी मिनिमम स्पीड कोणत्या पोझिशनची मिनिमम स्पीड आपण कॅल्क्युलेट केलेली आहे तर या ठिकाणी अप्पर मोस्ट पोझिशनची मिनिमम स्पीड आपण फाइंड केलेली आहे व्ही सफिक्स ए मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी आर या फॉर्म मध्ये फाइंड करायचं कळालं असेल तुम्हाला की हे कशावरून लिहिलेलं आहे तर हे आपण दोन टेन्शन आहे एक म्हणजे टेन्शन टी आहे आणि एम जी वेट आहे म्हणजे दोन फोर्स हा सेंट्रीपिटल फोर्सच्या इक्वल आहे कारण डायरेक्टर कशाकडे आहे सेंटरकडे या बिना तुम्हाला ठिकाणी मिनिमम स्पीड किंवा मिनिमम वेलोसिटी ए या पोझिशनची कॅल्क्युलेट करता येते थँक्यू